नमस्कार गाय स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी करणार आहे मटकीची सुकी अशी उसळ अगदी सोपी आणि पटकन बनणारी अशी ही रेसिपी आहे चला तर मग करूयात मटकीची उसळ त्यासाठी मी इथे पॅनमध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे आता मी यात घालणार आहे एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरं मी यात आता घालणारे बारीक चिरलेला कांदा एक वाटी हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतल्यावर मी यात घालणार आहे एक टेबलस्पून लसूण अद्रक पेस्ट तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही हिरवी मिरचीची ही पेस्ट यात घालू शकता हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाल्यावर आता मी यात घालणार आहे एक टेबल स्पून धने पूड पाव चमचा हळद एक टेबल स्पून लाल मिरची पावडर एक टेबल स्पून गरम मसाला आता मी हे सगळं एकत्र करून घेणार आहे एकत्र करून झाल्यावर यामध्ये मी घालणारे बारीक चिरलेला टोमॅटो इथे मी एक वाटी टोमॅटो घेतला आहे आता हे मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो दोन ते तीन मिनिट मी इथे परतून घेणार आहे टोमॅटो परतून झाल्यावर आता मी त्यामध्ये मोड आलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली अशी मटकी घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता ह्या मटकीला किती छान मोड आलेले आहेत आता मी यात घालणार आहे चवीनुसार मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यात कमी जास्त घालू शकता आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत अतिशय झटपट आणि सोपी अशी ही भाजी आहे टिफिनसाठी द्यायला झटपट तयार होते तुम्ही बघू शकता भाजी छान मिक्स झालेली आहे अतिशय चवदार आणि पौष्टिक अशी ही मटकीची उसळ आहे आता मी ही भाजीवर झाकण ठेवून वाफ देऊन शिजवून घेणार आहे पाणी न घालता तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही पाणी घालून ही भाजी शिजून घेऊ शकता तुम्ही बघू शकता इथे पंधरा ते वीस मिनटात मटकीची भाजी तयार झालेली आहे मी यात बारीक चिरलेली कोथिंबीर आता घालून घेणार आहे भाजी ही आधी वाफेवरच शिजून घ्यायची म्हणजे त्याची चव खूप छान येते नंतर वाटत असल्यास पाणी घालून शिजवून घ्या अशा प्रकारे टेस्टी मटकीची उसळ तयार झालेली आहे अगदी झटपट तयार झालेली आहे पौष्टिक आणि चवदार असं ही उसळ आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद